करा नवरा तो म्यूट ही हो सर। यस सर। विशालतेचा मोहन भाला पडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे असाने सर। आपले कार्यक्रम आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या महाविद्यालयाचे एनएसएसचे सर्व कार्यक्रम अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि या उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक
व पाहुण्यांची ओळख तसेच त्यांचे स्वागत करण्यासाठी मी कार्यक्रमाधिकारी डॉक्टर ए एस खाडे सर यांना निमंत्रित करते. ओवर टू डॉक्टर अशोक खाडे सर. हॅलो. हा सर, येतोय काय? को नमस्कार मॅडम. येस सर, आवाज येतोय. येतोय. अच्छा, सर्वांनाच नमस्कार. आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य सन्माननीय डॉक्टर एल डी कदम सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विद्याधर पाटील, दुसरे उपप्राचार्य डॉक्टर काकासाहेब भोसले, मी स्वतः डॉक्टर खाडे, आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका नम्रता कांबळे, या कार्यक्रमासाठी तंत्रस्नेही किंवा तांत्रिक मदत देणारे आमचे प्राध्यापक दिनेश ससाणे, महाविद्यालयाचे सर्व सिनियर व ज्युनियर तसेच आमच्या कार्यालयीन स्टाफ किंवा सेवक, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी, ज्यांच्यासाठी म्हणून अशा गुणवान विद्यार्थ्यांच्यासाठी हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल यांच्या मार्फत आयोजित केला, ते सर्व महाविद्यालयाचे तिन्ही शाखांचे पदवी आणि पदवी स्तरावरील सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र हो, आज आपण दृकश्राव्य पद्धतीनं किंवा ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे माननीय प्राचार्यांच्या विनंतीवरून आणि सातत्यानं सध्याच्या परिस्थितीला अनुसरून एक महत्वाचा विषय हाताळण्यासाठी किंवा त्याच्यावरती मार्गदर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी आम्ही गेली आठवडाभर प्रयत्न करीत होतो. तेव्हा आज आपल्यामध्ये एक बहुआयामी व्यक्तिमत्व किंवा हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून जे पाहुणे आज या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांचं मी सर्व महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या वतीनं मी उत्स्फूर्तपणे मनपूर्वक स्वागत करतो आणि थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देतो. आज आपणाला जो विषय या ठिकाणी त्यांच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत किंवा त्याच्यावरती त्यांचं मार्गदर्शन होणार आहे तो विषय म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ताणतणाव व्यवस्थापन आणि स्वउन्नती किंवा सेल्फ अपलिफ्टमेंट या विषयावरती जे व्याख्याते लाभलेले आहेत मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. या ठिकाणी आज आपणाला डॉक्टर राजेंद्र मोरे, रिटायर्ड आर्मी सर्व्हिस कर्नल म्हणून त्या ठिकाणी ते रिटायर्ड झालेले आहेत, त्यांच्या छातीवरती जी मेडल्स लागलेली आहेत ती फार महत्वाची आहे आणि त्यामुळं आपली स्वतःची आणि त्या सर्वच गोष्टीमुळं छाती भरून येते. असे हे आर्म्ड फोर्समध्ये मेडल रिसीव्ह करणारे लोक फार दुर्मिळ असतात आणि त्याही पैकी आपणाला माहित असेल की ऑपरेशन विजय नावाचं जे आर्म फोर्समध्ये झालेलं होतं ऑपरेशन विजय कारगिल या ठिकाणी, तर त्याचंही त्यांना गौरव चिन्ह किंवा मेडल मिळालेलं आहे. ऑपरेशन पराक्रम नावाचं दुसरं एक त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी झाली आर्म फोर्स मार्फत, त्याचंही मेडल त्यांना लाभलेलं आहे. त्यांची सेवा आर्मीमध्ये झालेली आहे आणि त्याच्यानंतरही देखील आर्म्ड फोर्ससाठी ते
सातत्याने कार्यरत आहेत. शैक्षणिक जर त्यांची क्वालिफिकेशन्स बघितली तर ते PhD आहेत, MD आहेत, ND आहेत आणि ज्याला आपण फॉरेन रिटर्न म्हणूया अशा प्रकारे ते लंडन किंवा युनायटेड किंगडम मध्ये जाऊन आलेले आहेत. त्यांना अनेक सन्मान लाभलेले आहेत, पुरस्कार लाभलेले आहेत. यामध्ये ज्या काही जे काही पुरस्कार मिळालेले आहेत आर्मीचे तर आहेतच, परंतु याच्याशिवाय महाराष्ट्र धारकरी भूषण पुरस्कार त्यांना लाभलेला आहे, महाराष्ट्र मानस शिरोमणी भूषण पुरस्कार लाभलेला आहे, दीपस्तंभ पुरस्कार लाभलेला आहे, राष्ट्रीय नवरत्न पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर दादासाहेब फाळके स्मृतिचिन्ह सन्मानपत्र त्यांना लाभलेलं आहे. याच्याशिवाय स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये समरामध्ये सुभाषचंद्र बोस ज्यांनी भारतीय सेना उभी केलेली होती असं सुभाषचंद्र बोस यांच्या नावानं ब्रेव्हरी अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर अटल श्री श्राव्य सन्मान मिळालेला आहे. रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटी डेलावरे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याकडूनही अवॉर्ड आहे आणि त्यांनी जी PhD केलेली आहे ती हिप्नोथेरपी अँड सोशल वर्क मध्ये त्यांनी PhD केलेली आहे. असे सर्व पुरस्कार युक्त असणारे पुरस्कर्ते त्यांचं एक घोषवाक्य आहे, त्यांच्या क्लिनिकचं एक घोषवाक्य आहे, एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन. असा कोणताही प्रश्न या जगताच्या पाठीवरती नाही की त्याला उपाय नाही. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. ते स्वतः वेगवेगळ्या गोष्टीवरती मार्गदर्शन करतात, सिनियर क्लिनिकल हॅप्नोथेरपिस्ट, करिअर गायडन्स, लाईफ मॅनेजमेंट कोच आहेत, सायकोलॉजिकल काउन्सेलर आहेत. त्यांचं ओयासिस नावाचं एक काउन्सेलिंग क्लिनिक आहे. ओयासिस याचा अर्थ हिरवळ. वाळवंटामध्ये ज्यावेळी पाण्याचा कुठंतरी असा भाग दिसतो त्याला ओयासिस म्हटलं जातं. तसं हे मानवी समाजामध्ये असणारं एक ओयासिस आहे किंवा एक प्रकारचं हे लाभलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून साठी या ठिकाणी त्यांच्याकडून वैद्यकीय समुपदेशन, संमोहन तज्ज्ञ, आत्मविश्वास वाढविणे, भावनिक विश्वास व्यवस्थापन करणे, सुप्त मनाची ताकद ओळखणे, जीवनाचं व्यवस्थापन करणे, माणसाला विसराळूपणा हा मूळतःच किंवा जन्मतःच असा हा गुण लाभलेला आहे, तर तो विसराळूपणा, सकारात्मक विचार करणं, मनोवैज्ञानिक इत्यादी गोष्टीवरती त्यांचं मार्गदर्शन चालू असतं. आता तुम्हाला आणखीन काय सांगावं, तुम्ही आम्ही व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती अकाउंट असणारी माणसं आहोत. पण याच्याशिवाय मोरे साहेब हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती, वेबसाईटवरती, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, मेसेंजरवर, जस्ट डायलवर, गुगल सर्चवर इत्यादी सर्व ज्या काही ऑनलाईन सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला ते निश्चितपणे त्या ठिकाणी मिळतील. त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की सतत हसत चेहरा आहे. मी ज्यावेळी त्यांच्याशी दोनदा संपर्क केला त्यावेळी ताबडतोब रिसीव करणारे किंवा त्या ठिकाणी हसतमुख असणारे, स्मित हस असणारे असे खेळकर किंवा खेळाडू वृत्तीचे मनोविकार तज्ज्ञ ज्याला म्हणता येईल ते आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे. त्यांचा पत्ता सांगायचा झाला तर ते पुणे आणि सातारा या ठिकाणी ओयासिस क्लिनिक काउन्सेलर म्हणून कार्यरत असतात. पुण्याच्या प्रेमराज निकेतन नंबर 4
आनंद नगर प्रेमराज पार्क लेन जुनी सांगवी पुणे या ठिकाणी ते उपलब्ध होतात। साताऱ्यात सुद्धा ओएसिस काउन्सिलर म्हणून WF1 गायत्री अपार्टमेंट सर्किट हाऊसच्या पाठीमागे सातारा या ठिकाणी ते अवेलेबल होतात। सातत्याने समाजसेवा करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे। अशा या पाहुण्यांचं आज मी या ठिकाणी मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो। हे सर्व घडून आणण्यापाठीमाग आमची एक प्रेरणा स्थान आहे आणि ते म्हणजे महाविद्यालयाचे धडाडीचे किंवा उपक्रमशील प्राचार्य माननीय कदम साहेब। सातत्यानं काही ना काही झालं पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी झालं पाहिजे, स्टाफसाठी झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा या ठिकाणी आज उपक्रम घेतलेला आहे। मी कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपण सर्व श्रोतावर्ग यांचं मनपूर्वक राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून स्वागत करतो आणि माझं काहीच लांबलेलं जे प्रास्ताविक आणि ओळख परिचय आहे याला पूर्णविराम देतो। जय हिंद, जय कर्मवीर। धन्यवाद सर। आपण अतिशय इलॅबोरेटली पाहुण्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली की जेणेकरून त्यांना महत्व कळालं की आज ह्या कार्यक्रमाचं ह्या ठिकाणी काय महत्व आहे। तर यानंतर अजिबात वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वक्ते डॉक्टर राजेंद्र मोरे सरांना मी मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी निमंत्रित करत आहे। ओव्हर टू मोरे सर। थँक्यू मॅडम। ग्रेट मॉर्निंग सर्वांना आणि आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन खास करून आपले आदरणीय प्राचार्य NDकदम सर, उपप्राचार्य पाटील सर, उपप्राचार्य भोसले सर, खाडे सर, नम्रता मॅडम, त्याचबरोबर प्राध्यापक स्टाफ आणि माझ्या प्रिय मित्र सर, मॅनेजमेंट आणि अप्लिकमेंट या विषयावर लोक थोडासा कुठेतरी सायकोलॉजी म्हटलं तर हा सॉरी टू इंटरप्रेट सर, सम डिस्टर्बन्सेस आर देअर, आय होप यू हॅव अ वीक नेटवर्क। नो नो, माझं नेटवर्क तर ओके आहे एकदम, म्हणजे नो डाऊट। ओके, यू कॅन ओपन युअर डोर्स ऑर विंडोज इफ पॉसिबल इफ यू हॅव व्हेरी क्लोज टू यू, युअर नेटवर्क इज वीक। इट्स नाही नाही ते प्रॉपर आहे। No, no, it is proper one. I don't know. Okay, fine. Might be low weak band. Okay, please. Okay. So, ठीक आहे. So, आपण पुढे जाऊयात. तरी जर काही इन केस डिस्टर्बन्स आला तर लगेच सांगा मला. Okay. So, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हटलं, सायकोलॉजी म्हटलं की सर्वसाधारणपणे आपले लगेच अँटेना उभं राहतं, अरे आपल्याला कुठे सायकोलॉजीची गरज आहे। मुळातच सायकोलॉजी या शब्दामध्येच गुपित लपलेलं आहे। साईक म्हणजे मन, लॉजी म्हणजे अभ्यास। या मनाचा अभ्यास करणार असं हे शास्त्र। आणि मित्र हो, मनाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला जीवन काही जगता येत नाही व्यवस्थितपणे। जीवन जगणं म्हणजे ते अगदी आनंदानं, उत्साहानं, धाडसानं, धीरानं, धैर्यानं जगणं आणि जे आपल्याला हवंय ते मिळवणं आणि ते मिळवून स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी काहीतरी करून सोडून जाणं याला जीवन जगणं म्हटलं जातं। तशा पद्धतीचं जर जीवन जगायचं असेल तर निश्चितच आपल्याला मनाचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे। आणि जर तो आपण व्यवस्थित अभ्यास केला, केवळ थोडासा जरी अभ्यास केला, थोडं जरी जाणून घेतलं, तरी मग मात्र आयुष्यात अगदी अशी बहार येते। आणि मला खूप आनंद होत आहे की आज विद्यार्थी मित्रांशी मी बोलत आहे, बिकॉज आपल्या देशाचा तर खरे आधारस्तंभ कोण आहेत तर तुम्हीच आहात। आणि इथून पुढे बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत, फास्ट मध्ये घडणार आहेत, फास्ट मध्ये, कारण हा जमाना इतका फास्ट आहे की गेल्या जर आपण 5-50 वर्षांचा इतिहास बघितला तर त्यामध्ये गोष्टी हळूहळू घडत होत्या, स्लो घडत होत्या। आता मात्र त्या इतक्या स्पीड मध्ये आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अशा या स्पीड मध्ये का आल्या तर त्याचं जर सायंटिफिक उत्तर आपण बघितलं तर माणसाच्या ब्रेनचं इव्हॉल्युशन होत चाललेलं आहे, माणसाचं ब्रेन फास्ट होत चाललेलं आहे।
जर काही वर्षापूर्वी बघितलं आपण तर 5 वर्षाच्या मुलाला काही कळायचं नाहीये, पण तेच आता जर तर ते 5-6 वर्षाच्या मुलाला जे कळत नव्हतं ते आता 1.5-2 वर्षाच्या मुलाला सहजपणे कळतं, बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, बिकॉज ऑफ फास्ट स्पीड, आणि हे सगळं स्पीड ज्यावेळी चालू झालेलं आहे आणि या स्पीडमध्ये आपण उतरलेलो आहोत, तर मग मात्र आपल्याला ही स्पीड पकडणं फार गरजेचं आहे, नाही तर आपली ट्रेन मिस होऊन जाईल आणि या ट्रेनमध्ये चढूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला एक जीवन छान पद्धतीने जगायचं आहे, आपल्याला जीवनाचा छान आनंद घ्यायचा आहे. गॉड हॅज गिफ्टेड 100 इयर्स ऑफ लाईफ टू अस, 100 वर्षांचं ब्युटिफुल आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. ज्या शक्तीला तुम्ही मानता, ज्याला तुम्ही ईश्वर, अल्लाह, भगवान, परमेश्वर, परमात्मा, गॉड म्हणता, त्या शक्तीनं आपल्याला सुंदर असं 100 वर्षांचं आयुष्य दिलेलं आहे. मग हे 100 वर्षांचं आयुष्य जगावं बरं, कशा पद्धतीनं जगावं, हे जगत असताना नेमकं काय काय घडत असतं आपल्या अवतीभोवती, त्या घडणाऱ्या गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होतो, आपण त्या गोष्टींना टॅकल करून पुढे जातो का आपण तिथेच थकून राहतो, या गोष्टींवर थोडासा विचार करणं फार गरजेचं आहे. मित्र हो, आयुष्य आहे, चालतोय आपण. उदाहरणादाखल आपण समजून घेऊया की सपोज तुम्हाला रामानंद नगर वरून जर पुण्याला यायचं असेल तर पुण्याला यायला अगदी सगळा रस्ता काही तुम्हाला सपाट भेटणार नाहीये, सगळा रस्ता स्मूथही भेटणार नाहीये आणि सगळा रस्ता खाच खळग्याने भरलेला पण भेटणार नाहीये. तो कुठेतरी फार स्मूथ असेल, कुठेतरी छान सिमेंट रोड असेल, कुठेतरी हंप असतील त्याला स्पीड ब्रेकर्स असतील, कुठेतरी प्रचंड खड्डे असतील, तुमची गाडी घासेल, रुतेल, काहीतरी होईल, कुठेतरी अडथळे येतील, कुठेतरी ट्रॅफिक ब्लॉक झालेला असेल, कुठेतरी ते टोल नाके येतील, त्या टोल नाक्यावर तुम्हाला तासन तास उभं राहावं लागेल, कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला असेल, तिथे सगळं प्रचंड असं 1.5-2 किलोमीटरची लाईन लागलेली असेल. सो असंच आपलं जीवन सुद्धा आहे. जीवन कधीच एक सारखं चालत नसतं, त्या जीवनामध्ये चढ उतार येत राहतात, त्या चढ उतारांना सामोरं जाऊन त्यांना बगल देऊन आपल्याला पुढे जायचं असतं. मित्र हो, तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत जे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, जे काही तुम्ही 18, 19, 20, 21 वर्षांचं जे काही शिक्षण तुम्ही आतापर्यंत घेतलं असेल, शिक्षण म्हणजे आपण शाळेत गेलो तेव्हापासूनचं नाहीये मित्र हो, आईच्या पोटातल्या पहिल्या क्षणापासून माणूस शिकायला सुरुवात करतो आणि तेव्हापासून आपण शिक्षण घेतलेलं आहे. जे फिजिकल एज आहे आपलं त्यामध्ये अजून 1-9 महिने ऍड केले तरी चालेल, तेवढं आपण वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे सपोज माझी जन्मतारीख सपोज 20 वर्षापूर्वीची आहे, तर ते 20 आणि आईच्या पोटातलं पुन्हा अजून एखादं वर्ष आपण धरायला हरकत नाहीये, तेवढं आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणानुरूप आपण काम करत असतो. तर हे नेमकं ऍक्ट कसं होतं बरं आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्रेनलाच जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला सोपं होऊन जाईल पुढे. ब्रेन हा माणसाचं हार्डवेअर हा लॅपटॉप आहे, हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर चालतो, तसं माणसाचं आयुष्य या ब्रेनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर चालत असतं. सॉफ्टवेअर काय आहे तर तो ब्रेन आहे, आणि सॉरी हार्डवेअर काय आहे तर तो ब्रेन आहे आणि सॉफ्टवेअर काय आहे तर त्याला चालवणारं मन आहे. हे मन ब्रेनचं एक इम्पॉर्टंट आणि मेजर असं फंक्शन आहे आणि या मनालाच आपण साईक म्हणतो आणि या मनाच्या शास्त्रालाच आपण सायकोलॉजी म्हणतो, ज्याला आपण मानसशास्त्र असं म्हणतो. मग हा ब्रेन चालवण्यासाठी आपल्याला थोडा शास्त्रीय जर उपयोग केला तर आपण तर मग मात्र आपण छान पद्धतीनं आपल्याला 1+1 रिझल्ट 2 जसा येतो तसाच आपल्याला जे हवा तो रिझल्ट आपण घेऊ शकतो. तर चला तर मग आपण या आधी हार्डवेअरला जाणून घेऊया. जर आपण या हार्डवेअरचा आता सायंटिफिक विचार केला तर पहा, जसा एखादा मोबाईल आपण विकत घेत असतो, तो मोबाईल विकत घेतल्यानंतर त्याच्यात किती GB आहे, कुठल्या कंपनीचा आहे, कुठलं त्याच्यात सॉफ्टवेअर आहे, कुठलं हार्डवेअर आहे, हे असं आपण बघत असतो. तसं जर आपल्या मनाला जर मोजायचं म्हटलं, ब्रेनला जर मोजायचं म्हटलं तर ते मोजणं खूप कठीण आहे आणि आतापर्यंत ते कोणालाही जमलेलं नाही. जवळपास माणूस 2 लाख वर्षांपासून या भूतालावर आहे. ह्या 2 लाख वर्षापर्यंत ब्रेनची कॅपॅसिटी काय आहे हे कोणालाही आतापर्यंत मोजता आलं नाहीये. तरी पण ज्या लोकांनी काही प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांती मी सांगतो की सर्वसाधारणपणे आपल्या ह्या विश्वाचं जे इंटरनेट आहे ते 1 सुपर कम्प्युटर चालवतं. असे जर 83,000 सुपर कम्प्युटर जर गोळा केले, 83,000 सुपर कम्प्युटर जर गोळा केले, त्यांची पॉवर एका बाजूला, ती
एकत्रित पॉवर मनाच्या 1% टच पण करू शकत नाही एवढी प्रचंड अफलातून अफाट शक्ती आपल्या ब्रेनमध्ये. मग विचार करू शकता या ब्रेनमध्ये जो सगळ्यात छोटा भाग कोणता आहे, दॅट इज न्यूरॉन. त्या न्यूरॉनची सायंटिस्ट असं म्हणतात की मिनिमम कॅपॅसिटी किती एका न्यूरॉनची. आता आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण जसं पेशी म्हणतो, तसं न्यूरॉन्स ब्रेनच्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, न्यूरॉन म्हणतो. त्या न्यूरॉनची जी कॅपॅसिटी आहे ती सर्वसाधारणपणे मिनिमम कॅपॅसिटी 80 GB आहे. 80 GB. आता 80 GB जर म्हटलं तर आपण पर्यंतचा जेवढा काही अभ्यास आहे, जेवढं काही पाठ्यक्रम आहे, जेवढी काही टेक्स्ट आहे, ती सगळी टेक्स्ट जरी आपण मध्ये टाकली तरी 80 GB होणार नाही. म्हणजे आपल्या ब्रेनच्या एका सेलचं काम आहे फक्त ते. आता गंमत बघा, मग त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती हे अजून कोणालाच सापडलेलं नाही. अँड वी हॅव ट्रिलियन्स ऑफ न्यूरॉन्स इन आर ब्रेन. खरबो न्यूरॉन आहेत आपल्या ब्रेनमध्ये. मग ब्रेनची कॅपॅसिटी किती बरं कोणी सांगूच शकत नाही. एवढी अगाध शक्ती आपण घेऊन आलेलो आहे. आणि जर आपण आपल्याकडे स्वतःकडेच जर पाहिलं तर आपल्या वी आर गिफ्टेड. म्हणजे एवढं मोठं गिफ्ट आपल्याला मिळालं आहे हे 100 वर्षांसाठी. हे शरीर, जे सुंदर शरीर आपल्याला मिळालेलं आहे, हे एवढं मोठं गिफ्ट आहे की याची कशाशीच तुलना केली जाऊ शकत नाही. आपला जर डोळा आपण पाहिला तर जगातला आत्ता सगळ्यात चांगला जर फोन कुठला म्हटलं गेलं तर तुम्ही निश्चित सांगाल की ऍपलचा मॅक्स प्रो जो आहे, ऍपल आयफोनचा जो 12 Pro Max हा जो हाच फोन आहे, हा 12 Pro Max कॅमेरा आता जगामध्ये सगळ्यात चांगला असं मानलं जातं. पण तुम्हाला हे माहित आहे का की आपल्याकडे जे 2 डोळे आहेत त्यांचे पिक्सल किती आहेत हे अजून कोणाला समजलेलं नाही. एका सेकंदामध्ये 4 लाख चित्र काढू शकतात एवढे या डोळ्यांचे पिक्सल्स आहेत. म्हणजे विचारांच्या पलीकडचं आपल्याकडे सगळं काय आहे. परंतु आपण मात्र कुठल्या तरी गोष्टींना कोसत असतो, कुठल्या तरी गोष्टींना आपण माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझ्याकडे असं नाही आहे, माझ्याकडे तसं नाही आहे, असं काहीतरी आपल्या मनामध्ये चालू असतं. सो एवढी अगाध शक्ती आपण घेऊन आलेलो आहे. मग ही अगाध शक्ती नेमकी वापरण्याचं साधन कुठलं, तर दॅट इज माइंड, मन. मन, आता मनाला आपण जाणून घेऊया. मन जर बघितलं आपण तर मन हे 2 विभागांमध्ये वाटलेलं आहे. तर एक आहे कॉन्शियस माइंड, ज्याला आपण जागृत मन म्हणतो ते 10% आहे. आणि दुसरं जे आहे हे ते आहे सबकॉन्शियस माइंड, ज्याला आपण अर्ध जागृत मन म्हणतो हे 90% आहे. आता याच्यामध्ये एक फिल्टर आहे बघा, याच्यामध्ये एक असा जाळी असं धरून चालू आणि त्याला आपण म्हणतो क्रिटिकल माइंड किंवा क्रिटिकल फिल्टर. जे काही आपल्या आयुष्यात घडतंय ते इथून खाली पडतंय. इथे सगळं काय स्टोअर होत चाललेलं आहे, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. जसं आपण उदाहरण बघूया की सपोज ही एक विहीर आहे, या विहिरीच्या वर आपण धरूया की इथे 10% ची एक वरची भिंत आहे, तिथे 10% माइंड आहे, आपलं जागृत मन आहे. आणि हे जे आहे ते सगळं अर्ध जागृत मन आहे. आता इथे 10% साठलं की ते सगळं खाली जाणार आहे. परंतु ती विहीर उलटी होत नाही आहे, त्याच्यातून बाहेर काही निघत नाही आहे अजिबात, कसंच काही निघत नाही. तसंच आपल्या मनामध्ये जे जे काही आतमध्ये गेलेलं आहे ते सगळं तिथेच्या तसंच्या तसं स्टोअर होत जातं. कधीपासून? आईच्या गर्भातल्या पहिल्या क्षणापासून. आणि किंबहुना जे जे आपल्यामध्ये स्टोअर झालेलं आहे, चांगलं आणि वाईट, ज्याला आपण संस्कार म्हणतो, हे संस्कार आणि हे संस्कारच आपल्याला जीवन जगण्यासाठी मदत करत असतात मित्र हो. मग हे संस्कार चांगले असू शकतात, वाईटही असू शकतात. चला उदाहरण दाखल आपण एक बघूया की एक सपोज आपण लहानपणी आपल्या आई बाबा म्हणतात की आपल्याला कुठेतरी रस्त्यात काहीतरी सापडतं, आपण घेऊन येतो, कोणाच तरी असतं आणि ते आपल्याला द्यायची इच्छा नसते कोणालाच आणि आवड नाही, मी नाही देणार ते कोणाला. मग ते आपले आई बाबा आपल्याला समजावून सांगतात, नाही बाळा हे दुसऱ्याच आहे, दुसऱ्याची वस्तू घ्यायची नसते, ज्याची वस्तू आहे त्याला द्यायची असते. आणि न विचारता जर एखाद्याची आपण वस्तू घेतली तर त्याला चोरी म्हणतात आणि चोरी म्हणजे पाप असत. हा संस्कार आपल्यावर लहानपणी झालेला असतो. आणि मित्र हो, पूर्ण आयुष्यभरात आपण कशाच आणि कोणत्याच पद्धतीची चोरी करत नाही, म्हणजेच हा संस्कार आपल्या आतमध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलेला आहे. त्याच विरुद्ध काही वाईट गोष्टी पण आपण करत असतो, तोही एक संस्कारच आहे आणि तोच संस्कार आतमध्ये गेलेला आहे. त्याचबरोबर राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, घृणा, तिरस्कार, अहंकार, निराशा, दुःख, भीती, चिडचिड, घुसमट, या सगळ्या भावना सुद्धा आतमध्ये गेलेल्या आहेत आणि त्या कुठल्या नाही कुठल्या तरी घटनेशी निगडीत आहेत. आणि मग जसं आपण धरून चालूया की गणित खूप अवघड असतं,
आणि मग गणित खूप अवघड वाटायला लागतं आणि गणितामध्ये आपल्याला मार्क्स कमी पडायला लागतात. इंग्लिश ग्रामर नको बाबा, ते काय जमत नाही आपल्याला, त्याच्यात नाही मार्क पडले तर चल बाकीच्या विषयात आपण स्कोरिंग करूया. फिजिक्स खूप अवघड असतं, मॅथमॅटिक्स किंवा केमिस्ट्री खूप अवघड असते. माझं बाकी सगळं ठीक आहे पण माझी केमिस्ट्रीला जमत नाही, मला माझी केमिस्ट्री मॅच होत नाहीये आणि ती मॅच झाली तर टिकत नाहीये. सो असंही काय काय होत असतं आपल्या लाईफमध्ये. सो टिपिकली हे असं का होतं नेमकं? ब्रेनला काही केमिस्ट्री काय सारखीच आहे, इंग्लिश ग्रामर सारखंच आहे आणि मॅथ्स पण सारखंच आहे आणि फिजिक्स पण सारखंच आहे. त्याला तुम्ही वापर तुम्ही कुठपर्यंत करता आणि त्याच्यात नेमकं कोणती कमांड त्या ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तेच ऑपरेट होणार आहे मित्र. जसं माझा एक फेवरेट कोट आहे की व्हॉट एव्हर यू आर टायपिंग ऑन द कीबोर्ड इट विल अपियर ऑन द स्क्रीन. जे जे तुम्ही कम्प्युटरच्या कीबोर्डवर टाईप करत आहात तेच तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे, दुसरं काहीच दिसणार नाही. तसंच जो विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये टाकत आहात तोच विचार तुमच्या कृतीतून दिसणार आहे. कोणतं कीबोर्ड काय आहे तर दॅट इज माइंड, आणि दिसणार कुठे तर ते बॉडीवर दिसणार आहे, शरीरावर दिसणार आहे, हा आपलं स्क्रीन आहे. मग मनामध्ये काय जर एखादी गोष्ट आली तर मग ती आपल्या दिसते कुठे? शरीरावर दिसते, ऍक्शनच्या माध्यमातून दिसते, त्याला आपण बिहेवियर म्हणतो. कशाला जोडून दिसते? पहिल्यांदा विचार आला की सपोज आता एक विचार घेऊया आपण की आजचा दिवस खूप चांगला आहे, आज मी खूप छान काम करणार आहे. मग कुठली इमोशन जोडली आपण? छान इमोशन जोडली. बघा त्रिकोण कसा होतोय, छान इमोशन जोडली तर ऍक्शन काय होणार आहे? छान होणार आहे, आपण छान काम करणार आहे. तोच विचार आजचा दिवस एकदम बकवास आहे, आज काय मजा नाही आहे आणि कुठे या माणसाचं तोंड बघितलं की झालं सगळा दिवस खराब जातो. कुठली इमोशन जोडली आपण? खराब जोडली. काय होणार आहे? अख्खा दिवस खराब जाणार आहे. अँड वेळ कोणासाठी थांबत नसते, आजचा दिवस गेला रे गेला तो गेलाच, आपल्या आयुष्यातून गेला. असं म्हटलं जातं की इस दुनिया में कब आना और इस दुनिया से कब जाना, इस दुनिया में कब आना और इस दुनिया से कब जाना, यारो ये तो नहीं पता हमें, लेकिन इन दोनों के बीच का फासला कैसे जीना ये जरूर पता होना चाहिए. आणि ते जर आपणा कळलं की ह्या दोन गोष्टींच्या मधलं अंतर मला कसं जगायचं आहे तर मग मात्र आपण छानपैकी अगदी डाव जिंकतो म्हणून जिंकतोच बघा. म्हणजे बाउंड्री कळली पाहिजे. जसं कबड्डीचा खेळ खेळत असो आपण, क्रिकेट खेळत असो आपण, कुठलाही फुटबॉल खेळत असू, तुमच्या समोर छानपैकी कॉलेजचा मस्त एक ग्राउंड आहे आणि तुमच्या कॉलेजला मला भेट देण्याचं सौभाग्य लाभलं होतं एक दोन वर्षापूर्वी. त्यावेळी तुमची नॅकची तयारी चालू होती आणि तत्कालीन प्रिन्सिपल आमचे मित्र डॉक्टर साळुंके सर ते तिथे होते आणि पाटील सर पण मला वाटते तिथं होते त्यावेळी. आणि त्यावेळी मी तिथे आलो होतो आणि स्टाफसाठी एक स्ट्रेस मॅनेजमेंटचं सेमिनार कंडक्ट केलं होतं, मला चांगलं आठवतंय दोन वर्षापूर्वीचा कालावधी. आणि तुमची शाळा खूप सुंदर आहे, तुम्ही खूप लकी आहात की अशी शाळा लाभणं, असं ग्राउंड आणि छान पद्धतीनं हे होणं. तर तिथे जे फुटबॉलचं ग्राउंड आहे तशी प्रत्येक ग्राउंडला जशी बाउंड्री असते ती बाउंड्री आपल्याला कळाली पाहिजे आणि मग अगदी बिनधास्त निर्धास्तपणे आपण खेळू शकतो. मग याच्यात आपल्याला अडथळे तर येणारच आहेत मित्र, नो डाऊट अडथळे येणार आहेत, परंतु आपलं बालपण आपल्याला फार कारणीभूत असतं आणि त्या बालपणाप्रमाणे आपण जे वागतो आणि त्या वागण्याचा एक पॅटर्न एक साचा तयार होतो त्याला आपण स्वभाव म्हणतो. बघा तच मग म्हणतो ना, हा माणूस खूप चांगला आहे, हा माणूस बरा आहे, हा माणूस नालायक आहे, हा माणूस फार विचित्र वृत्तीचा आहे, हा माणूस खूप घाणेरडा आहे, असं जे म्हणतो ना आपण ते त्याच्या वागण्याला म्हणतो, पण त्याच्या बिहेवियरला म्हणतो, लक्षात घ्या. सो हा जो बिहेवियर आहे हा कशातून येतोय तर आपल्या आतमधल्या प्रोग्रॅमिंगमुळे येतोय. फॉर एक्झाम्पल की लहानपणी आपण धरूया हा बिहेवियर तयार कसा होतो. हा बिहेवियर एखादं लहान बाळ आहे आणि ते रांगत रांगत बाहेर चाललंय आता, मग आई काय करते दाराला एक फळी लावते, आई बाबा त्याच्या दाराला एक फळी लावतात, त्याला तिथं थांबवतात. बाळ खूप हुशार असतं, बाळ काय करतं ज्यावेळी ती फळी लावलेली नसेल त्यावेळी ते रांगत रांगत बाहेर जात आणि मग आई त्याला आपली उचलून आणते किंवा बाबा त्याचे उचलून आणतात आणि सांगत इकडे जायचं नाही बाहेर,
मग बाळ तरी सुद्धा काय करतं, डोळा चुकून सारखं सारखं बाहेर जायचं. त्याला काहीतरी कुतूहल असतं, काहीतरी त्याला बाहेर जायचं असतं, माती त्याला खेळायचं असतं, काहीतरी करायचं असतं. आता आईची आणि बाबांची चिंता ही आहे की हे बाळ तिथे समोरच विहीर आहे आणि त्या विहिरीत पडलं तर त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे. आणि मग ते बाळ एके दिवशी आईचा डोळा चुकून बाबा घरात नसताना रांगत रांगत जातं आणि त्या विहिरीच्या कटड्यावरून असं ते बघत असतं खाली. बघता बघता आईला कुठे ते बघते, अरे आवाज येत नाही बाळाचा कुठे गेलं बरं. आई एकदम अचानक पॅनिक होते आणि पळत जाते विहिरीकडे, तर ते बाळ असं बघतंय वाकून देते आणि जोरात एक थापाडा घालते त्याला आणि जोर जोरात दोन तीन अस्सल मराठी मधल्या शिव्या देते आणि म्हणते, तुला हजार वेळा सांगितलं इकडे यायचं नाही आहे आणि तरी काय ना, मडला मेला असतस की नाही, पडला असतस की नाही, बुडला असतस की नाही. आणि मग त्याला ती घेऊन येते माघारी. ते बाळ जोरात केकटत रडत आणि ते बाळ आयुष्यात कधी स्विमिंग शिकू शकत नाही, बिकॉज त्याच्या मनामध्ये पाण्याची भीती इन्स्टॉल केली जाते. लक्षात घ्या, त्यामुळं आपले शब्द इतके प्रचंड काम करतात की ते शब्द आपण कुठले जातात. तर सहज जरी एखादे आई वडील बघा बाळ तिकडे जात होतं, बघा नीट जा पडशील, अरे ते पडणार, धडपडणार नक्कीच. त्याऐवजी जर आपण असं म्हटलं तर बघा नीट जा, अगदी छानपैकी जा आणि छानपैकी जाऊन माघारी ये, असं म्हणतो का आपण? असं नाही म्हणत आपण, काहीतरी निगेटिव्ह काहीतरी कमांड देतो. आणि या निगेटिव्ह कमांड वारंवार दिल्यामुळे एक अशी स्थिती निर्माण होते की ज्या ज्या वेळी कुठलं तरी एखादं स्ट्रेसफुल कंडिशन येईल, ज्यावेळी तणावयुक्त कुठलं तरी वातावरण तयार होईल, ज्यावेळी आपल्या हँडल करण्याच्या कॅपॅसिटीच्या पलीकडची एखाद घडेल, त्यावेळी आपण स्ट्रेसमध्ये येतो. आणि त्या स्ट्रेसमध्ये आल्यानंतर, फॉर एक्झाम्पल, स्टुडंट लाईफमध्ये काय स्ट्रेस असेल, तर स्टुडंट लाईफमध्ये सगळ्यात मोठा स्ट्रेस काय, तर एक्झामचा स्ट्रेस. तो का येतोय तर बघू नंतर. तो स्ट्रेसचा जो जी स्थिती आपल्या ह्याच्यामध्ये येते, ती जी स्ट्रेसची स्थिती तयार झालेली आहे, त्या स्थितीला आपण कसं काय करणार, कसं हँडल करणार, किंवा ती जी स्थिती तयार झाल्यानंतर आपल्यामध्ये गडबड होते, ही स्टुडंटमध्ये कुठली स्थिती तयार होते, तर टिपिकली एखाद्या विषयाबद्दलची स्थिती तयार होते. मग तो कुठलाही विषय असो, कोणाला SST भीती वाटते, तर कोणाला मॅथ्सची वाटते, तर कोणाला सायन्सची वाटते, तर कोणाला मराठी ग्रामरची वाटते, तर अजून कोणाला कशाची वाटते. आणि मग ती स्थिती जास्त गंभीर स्वरूपाचं रूप घेते आणि फेल्युअर व्हायची भीती वाटते आणि निश्चितपणे त्या विषयामध्ये कमी मार्क पडतात किंवा आपण फेल होतो, अशी काहीतरी स्थिती होते. ही एक स्ट्रेसची सिच्युएशन झाली. वय आहे, टीन एज मधून आता तुम्ही जस्ट थोडस बाहेर पडलेला आहात. टीन एज म्हणजे कुठलं, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे जे टीन एज आहे, हे टीन टीन करणारे एज असतं. कारण याच्यामध्ये मुलं आणि मुलींमध्ये एक पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री व्हायची जी प्रक्रिया चालू होते, त्याच्यामध्ये खूप काही गडबडी होतात, हार्मोनल चेंजेस होतात, त्याचबरोबर शारीरिक चेंजेस होतात. आणि हे हार्मोनल शारीरिक चेंजेस होत असताना आपणाला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि मग तिथे कुठेतरी अचानक उर्मी, मस्ती, गुर्मी, जोश, रडू, सगळंच काहीतरी येतं. मग ह्या भावनांमध्ये खळबळ चालू झालेली असते. कशा ते, कशामुळे? तर हार्मोन्समुळे. मग तिथे एक प्रचंड स्ट्रेस येतो. त्याचबरोबर ऑपोजिट सेक्स बद्दलचं अट्रॅक्शनही येणार आहे, म्हणजे मुलांना मुलींबद्दलचं आकर्षण वाटणार आहे, मुलींना मुलांबद्दल. फूडचं जे पहिलं चरण आहे त्यामध्ये येतो. आणि या चरण येत असतानाच नेमकी आपल्या दोन एक्झाम्स आपल्या पार लागणार आहेत. जो टर्निंग पॉइंट आहे आपल्या लाईफ मधला, दॅट इज 10th and 12th and thereafter ग्रॅज्युएशनची जी एक्झाम. तर ह्या तिन्ही एक्झाम अशा क्रुशियल स्टेज मध्ये येत आहेत आणि त्या क्रुशियल स्टेज मध्ये आपल्याला हार्मोन्स बरोबर पण फाईट करायचे, आपल्या शारीरिक बदलांबरोबर पण फाईट करायची आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. आणि त्यामध्ये परत आपल्या मनामध्ये जे काय साचलेलं आहे पूर्वीपासून, त्याच्याबरोबर पण फाईट करायचे. आणि म्हणून या वयांमध्ये जास्तीत जास्त चुका होण्याच्या शक्यता असतात. आणि या चुका, जर एक मोठी चूक झाली, कोणती चूक? करिअरची चूक. ते जर नाही व्यवस्थित निवडलं गेलं,
तर जर व्हायचं असेल डॉक्टर तर होईल कंपाऊंडर, जर व्हायचं असेल वकील तर होईल तो तिथला ऑर्डरली, किंवा जर व्हायचं असेल इंजिनियर तर होईल काहीतरी फिटर नाहीतर काहीतरी. आणि त्याची दुसऱ्या तिसऱ्या कुणाची स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही, मी माझी स्वतःची स्टोरी सांगतो. याच टीन एज मध्ये ज्यावेळी आपण पदार्पण करत असतो, नाइन्थ पर्यंत माझा ग्राफ खूप छान होता, आय वॉज जस्ट टॉपर. नववी पर्यंत पहिला दुसरा असं चालू असायचं. आणि दहावीत गेल्यावर काही मित्रांच्या संगतीमुळे आपला ग्राफ दुसरीकडे भलतीकडेच गेला. कुठे गेला? शाळा बुडव, कुठेतरी जा, ऊस तोडून खा, काहीतरी कर, अजून काहीतरी कर. आणि दहावी मध्ये त्याचा रिझल्ट फार सुंदर आला आणि इट वॉज जस्ट 49.85%. दिस वॉज द रिझल्ट. आणि आता जायचं कुठे? अरे कोणच ते ऍडमिशन द्यायला तयार नाही. तरी गोष्ट 1980 सालची सांगतोय मी. तर त्यावेळी सगळ्या म्हणजे त्यावेळी 50% पण काहीतरी महत्व होतं, पण ते 50% पण नव्हते मला, 49.85%. आणि कुठेच ऍडमिशन मिळेना. आयटीआय ला अप्लाय केलं, तिथं पण ऍडमिशन मिळेना. कॉलेजमध्ये कोण घ्यायला तयार नाहीये. आणि मग मी एक नागठाणे नावाचं गाव आहे, माझं गाव मिल्ट्री अपशिंग आहे, नागठाणे नावाच्या गावामध्ये तिथे एक कॉलेज आहे. आणि त्या आमच्या गावातल्या शाळेत जी शाळा, मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं की अण्णांच्या हातची बांधलेली शाळा आहे ती माझ्या गावामधली अपशिंगे मिल्ट्रीच्या. आणि तिथे फक्त त्यावेळी आर्ट्स आणि कॉमर्सच होत. आणि मग तिथून याला सायन्सला गेलो तर तिथे प्राचार्य डुके सर होते. अरे म्हटले, तुला मी कसं रे देऊ ऍडमिशन, तुला तर 50% पण मार्क्स नाही आहेत. तर मी म्हटलं, सर बघा हे माझे मागचे प्रगतीपत्रक बघा, मी माझ्या मस्ती केल्यामुळे मटर गस्ती केल्यामुळे मला एवढे मार्क कमी पडलेले आहेत, मला एक चान्स द्या सर. नाही नाही नाही, मी तुला नाही चान्स देऊ शकत. 50% खाली मी जर ऍडमिशन दिलं तर मला प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल, म्हणजे मी नाही तुला देऊ शकत. मग माझ्या डोळ्यातून अगदी पाणी व्हायला लागलं. मला तर डॉक्टर व्हायचं होतं आणि मी काय करून बसलो. आणि सगळा जोश तिथल्या तिथेच विरून गेला. आणि मग ते सरांना काय बघितलं, म्हणे एका अटीवर तुला मी देतो ऍडमिशन, जर पहिल्या युनिट टेस्ट मध्ये जर तू 80% वर जर मार्क आणून दाखवले तर तुझं ऍडमिशन कंटिन्यू, नाहीतर तुला ऍडमिशनने मी हाकलून देणार बाहेर ह्या कॉलेजच्या. आणि ऑलरेडी युनिट स्टार्ट झालेलं होतं अँड आय वॉज द लेट कमर. आणि गमत सांगतो, त्यानंतर मग मी मला त्यांनी ऍडमिशन दिलं, मी ते मार्क्स आणून दाखवले आणि मग माझं काम चालू झालं. सो मित्र हो, आपणाला कुठे नाही कुठेतरी आयुष्यात चुका होतात. आणि मग मात्र मी कधीही आयुष्यात मागे वळून बघितलं नाही. आणि त्यानंतर मग मात्र 92% खाली आयुष्यात कधी टक्का घसरू दिला नाही. सो टर्निंग पॉइंट जो आहे तो आपल्याला कॅच करणं गरजेचं आहे. स्ट्रेस येईल, प्रचंड स्ट्रेस येईल मनावर, आणि हा स्ट्रेस पण आपण जाणून घेणं गरजेचं आहे. काही एक्सटर्नल स्ट्रेसेस असतात, काही इंटरनल स्ट्रेसर्स असतात. परिस्थिती आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. आत्ता या घडीला जर गेल्या 1.25 वर्षापासून आपण एक मोठा स्ट्रेस जोक्यावर घेऊन बसलेलो आहे, तो म्हणजे कोरोनाचा स्ट्रेस आहे. आणि इनफॅक्ट आता सायंटिस्ट असं म्हणतात की येणारी जी थर्ड वेव्ह असेल ती कोणालाच स्पेअर. आता या सेकंड वेव्ह मध्ये सुद्धा 27-28 वर्षांच्या विचार करायला गेला आपण तर. सो आपल्याला थोडं तरी काळजी घेणं फार गरजेचं आहे. हा स्ट्रेस आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. आणि आज आपण खूप माणसं गमावलेली आहेत. जर महाराष्ट्रातच जर बघितलं तर जवळपास 1,00,000 माणसं आपण गमावलेली आहेत जर आकडा बघितला तर. हा स्ट्रेस आहे, प्रत्येकाच्या मनावर स्ट्रेस आहे. कुठल्या नाही कुठल्या तरी पाहुण्यांचा, नातेवाईकांचा, आपल्या असो जवळच्या असो कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे बघा. त्यामुळं हा एक स्ट्रेस आहे. आणि हा स्ट्रेस असताना खरं पाहिलं तर आता तुम्ही जे सगळे विद्यार्थी आहात त्यांना प्रॅक्टिकल एज्युकेशन जे आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन घेता येतं त्याच्यापासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळं ऑनलाईन, आता ऑनलाईनचा पण नॉझिया झालाय लोकांना. आता तुम्हाला आज पण वाटलं असेल, अरे काय हे लेक्चर ठेवले आणि कशाला काय झालं, रोजच आहे रोजच मड, त्याला कोण रड लावा, ते फक्त नुसतं जॉईन व्हान दे काऊन तिकडे फोन टाकून कुठेतरी बस निवांत आहे, डोक्याला ताप नको. हे सगळ्यांची स्थिती आहे बरं का, तुमची आमची सगळ्यांची स्थिती. आय हॅव कंडक्टेड एन नंबर ऑफ लेक्चर्स, यु नो, मी आता गेल्या 1.25 वर्षामध्ये 1,000 लेक्चर कंडक्ट केले असतील.
सुरुवातीला लोकांना जोश होता, पण आता तो जोश गायब झालेला आहे. सो तो नॉझिया पण आलेला आहे, कारण एक मोनोटोनस लाईफ झालेला आहे. लाईफ मध्ये मजा असायला पाहिजे, मुव्हिंग असायला पाहिजे, ते सगळं थपकून गेलेलं आहे. सगळं कसं ब्लॉक झालेलं आहे, सगळं लॉक झालेलं आहे. मग हे लॉक काढावर मग मनालाच जर असलं तर चालले काहीच काम नाही करणार, मग ते उघडणारच नाही आहे ना. आता अशी अवस्था आहे की गर्लफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला फोन करायचं म्हटलं तरी चोरी आहे, झालं घरातनं जाऊन फोन तरी कसा करायचा, कसं बोलायचं, अशी पण वाईट स्थिती आहे. सगळं बघते, मग कोणतरी छोटी म्हण हा कुणा लावला फोन अशी बघते, किंवा कोणतरी भाऊ हा तू दिदी काय करते, किंवा अजून आई वडील बघतायतच काहीतरी होत आहेस, काहीतरी होत आहेस, आणि कानाला आपलं लावलंय आणि चालू आहे. सो सगळ्यांचीच मित्र हो अशी स्थिती आहे, पण होपफुली असे पॅन्डेमिक येत राहतात लाईफ मध्ये. हे एक पॅन्डेमिक आहे, ही एक स्थिती आहे, या स्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचंय छान पाहिजे आणि याच्यातून पुढे जायचं. आय हॅव सीन दिस इज 7th पॅन्डेमिक इन माय लाईफ. मी हॉस्पिटलमध्येच बरीच वर्ष 22 वर्ष काम केलेलं आहे, आर्मी मेडिकल कोर मध्ये डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री अँड सायकोलॉजी मध्ये. सो माझं पोस्टिंग युजली 800-900 बेडच्या हॉस्पिटलच्या खाली कधीच राहिलेलं नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात, हे येईल आणि जाईल सुद्धा, फक्त आपल्याला छान पद्धतीनं पुढे जायचंय, सर्वाईव्ह होऊन पुढे जायचंय. कारण जान है तो जहान है, म्हणजे जर जीव आपला असेल तर सगळी दुनिया आपल्यासाठीच आहे, बाकी काही नाही. मस्तपैकी पुढे जायचंय. सो स्ट्रेसला कसं मॅनेज करायचं, दीज आर एक्सटर्नल फॅक्टर्स, सम एक्सटर्नल फॅक्टर्स, वातावरण आहे, क्लोज आहे, एक्सरसाइज करायला मिळत नाहीये, भेटायला मिळत नाही, मित्रमैत्रिणींशी भेटायला मिळत नाहीये, गप्पा मारून मारून पण नॉझियाच होतोय, आणि त्या फोनवर अजून कचाकची होते, वर व्हॉट्सअपवर अजून कचाकची होते, तुला वेळच नाही, असंच नाही, तसंच नाही, हेच नाही, तेच नाही, अरे रे रे रे, दुनियावरचा प्रॉब्लेम तिकडे चालू. तर व्हॉट्सअप पण कधी कधी वैतागत असेल, म्हणत असेल की झालं हे काय चाललंय. सो आणि त्यात ही जर बघितलं तर व्हॉट्सअपला मी एक युनिव्हर्सिटी म्हणतो, ही नवीन युनिव्हर्सिटी चालू झाली की ती सगळ्या लोकांना अगदी गुंग करून टाकते, मतिमंद, म्हणजे मतिमंद करून टाकायला हरकत नाही असं म्हणायला गेलं तरी, मती गुंग नाही, मतिमंद करून टाकते अगदी, अशी वाईट अवस्था. सो तुम्ही जर बघितलं की याच्यावर आपण जर स्क्रीन टाइम बघितला तर प्रॅक्टिकली आपण ह्याच्यावर बघतो ना, असा हा जो स्क्रीन टाइम असतो ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर स्क्रीन टाइम दिसतो की तुम्ही किती वेळ फोन वापरलेला आहे, तर ते तुम्हाला कळतंय की किती वेळ तुम्ही वापरलेला आहे. तर तुम्ही बघितलं तर तुमचा फोन ऍटलिस्ट जर कामाचे तास काढून घेऊया, चला आपण ऑनलाईन काहीतरी करतोय आणि बाकीचे आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा फेसबुक युनिव्हर्सिटीला वापरतोय, तर मग त्याच्यातच आपले जवळजवळ 7-8-10 तास जात आहेत आजकाल कामाचे तास सोडून. सो इट इज हॉरेबल, यु नो. याचाच अर्थ आपण आपल्याला स्वतःला मॅनेज करायला कुठेतरी कमी पडतोय. मित्र हो, हा आयुष्यातला तुमच्या प्रिशियस टाइम आहे, यात मजा पण करायची आहे, मित्रमैत्रिणींशी छान पण वागायचंय, बोलायचंय, करिअर पण करायचंय आणि काहीतरी करून दाखवायचंय की जेणेकरून उरलेली 75 वर्ष एन्जॉय करता येईल. बघा माझा एक फॉर्म्युला आहे, बघा तुम्हाला पटतंय का, की 25 वर्ष काम करा, बघा 25 वर्ष काम करा, 75 वर्ष आराम करा, 25 वर्ष काम करा, 75 वर्ष आराम करा, किंवा 25 वर्ष आराम करा, बघा त्याचा उलट जर नाही केलं तर 25 वर्ष आराम करा आणि 75 वर्ष दुसऱ्याची मजुरी करा. सो यातला कुठला फॉर्म्युला तुम्हाला चांगला वाटतोय तो तुम्ही अप्लाय करावा. मला असं वाटतं की नंबर 1 फॉर्म्युला इज व्हेरी गुड आणि तिकडेच आपल्याला जाणं निश्चितपणे जमलं पाहिजे, जमवलं पाहिजे, कारण त्याला दुसरा कुठला पर्याय नाहीये. सो येणारे जे काही स्ट्रेसर्स आहेत त्याला मॅनेज करायचं. कसं मॅनेज करायचं, तर देर आर 2 स्ट्रेसर्स, त्याच्यात स्ट्रेसच्या 2 टाईप असतात. त्याला एक असतो यू स्ट्रेस, ज्याला आपण गुड स्ट्रेस म्हणतो, हा आपल्याला काम करण्यासाठी मदत करतो. आता तुम्ही बघितलं असेल की आपल्याला ज्यावेळी एखादी ट्रीप कॉलेज ऑर्गनाईज करतो, जायचंय ट्रीपला बाबा छान पैकी, त्यावेळी आपण कॉलेजने सांगितलं की सकाळी 4 वाजता सगळेजण या, तर आपण 3 वाजताच तयार होऊन आलेलो असतो, कारण त्यावेळी आपण तो स्ट्रेस फार छान पद्धतीने घेतलेला असतो. दॅट इज यू स्ट्रेस, की मजेमजेत घेतलेला असतो तो, दॅट इज यू स्ट्रेस अँड इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स. इन अदर हँड, कॉलेजने सांगितलं असतं की उद्या 8 वाजताचा क्लास, सकाळी 8 वाजताचा क्लास 7:15 सुरू होणार आहे,
तर विदाउट फेल 7:15 आधी तुम्ही तुमच्या वर्गात बसलेला असायला पाहिजे. आणि त्या काय त्या सरांचं काय डोकं फिरलं का काय, आज काय बिघडलं का काय सर ते, असं काहीतरी आपल्या डोक्यात येतो. आणि मग काय होतं की आपल्याला डिस्ट्रेस यायला सुरुवात होतं, काय कुठे पण काय पण करतात, काय एवढ्या लवकर बोलवायची गरज आहे, आम्ही तर उठत पण नाही एवढ्या लवकर, असं काहीतरी आपल्या डोक्यात येतं. आणि दॅट इज जो जो डिस्ट्रेस आहे तो आपला परफॉर्मन्स ड्रॉप करतो. आपण जरी गेलो ना 7:15 तरी तिथे आपलं डोकं काही चालणार नाहीये, आपलं डोकं काही लागणार नाहीये, आणि जे काही विमानं वाऱ्यावरनं उडून जातील, वर डोक्यावरून कुठेतरी पाठीमागे जाऊन धडकतील भिंतीला, असं काहीतरी होईल. आणि अशी स्थिती होते. मग ह्या डिस्ट्रेसला मॅनेज कसं करायचं बरं, ह्या डिस्ट्रेसला यू स्ट्रेस मध्ये कसं बदली करायचं? सोपं आहे मित्र, फार सोपं आहे. की मनामध्ये जर एखादी विचित्र थॉट येत असेल, मनामध्ये जर निगेटिव्ह थॉट येत असेल, तर बघा मी तुम्हाला एक त्याचा मी व्हिडिओ पण पब्लिश केलाय युट्यूबला, तुम्ही तो बघू शकता. सो धरून चला की तुमचं एक छान सुंदर घर आहे, खूप छान, अगदी मस्त आहे घर, अगदी स्वच्छ, एकदम क्लीन. आणि आता त्या घराजवळ एक 200-400 meters अंतरावर एक घाणेरडी नाली आहे, एकदम नाला आहे एकदम असा. आणि त्या घाणेरड्या नालीमध्ये एकदम लतपत झालेलं डुक्कर आहे एक, आणि ते डुक्कर पळत पळत येत आहे आणि तुमच्या घराकडे आता घुसणार आहे, तुम्ही काय करा? निश्चितच तुम्ही काठी घ्याल आणि त्याला मागे त्याला हाकलून द्याल, काहीतरी कराल त्याला, नाहीतर सगळं घाण घर घाण करेल, बिकॉज ती घाण काढणं खूप कठीण आहे. मग तसंच मित्र हो, ज्या ज्या वेळी निगेटिव्ह थॉट मनामध्ये येईल त्या त्यावेळी त्याला इथेच थांबवा, बाहेरच थांबवा, डोक्यात आत घुसूच देऊ नका, बिकॉज ते तर घर आहे सिमेंट मातीचं, त्याला तर आपण 1000 क्लीन करू शकू, पण हे तर मन मंदिर आहे. ह्या मन मंदिरात जर एखादा कचरा घुसला की मग त्याला साफ करणं खूप कठीण होतंय बघा. मग ह्याच्यात आतच जाऊ द्यायचं नाही, मग ह्याला एक गुरुमंत्र लावायचा की अशी एखादी निगेटिव्ह थॉट जर आपल्या मनामध्ये आली की सकाळी 7:15 बोलवलेलं आहे आणि आपल्याला कुठेतरी असं वाटतं की काय कशाला बोलवलं, नो कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. सी हा गुरुमंत्र आहे, काय म्हणायचं तुम्हाला, कॅन्सल 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 म्हणून आपणाला लगेच ती थॉट करेक्ट करायचे की येस आज छानपैकी सकाळी लवकर जाऊ, तयार होऊन स्प्रे बी मारून अगदी मस्तपैकी आज जरा लवकर भेटूया, जमलंच तर एखाद्या रस्त्यात कुठलं फूल मिळतंय का ते पण घेऊन जाऊया आणि सरांना देऊया. लक्षात घ्या. सो काय झालं, नाहीतर तुम्ही कुणालाही देऊ शकता, नो डाऊट, 2 फुलं 3 घ्या, मित्रांना द्या, मैत्रिणीने द्या, नो प्रॉब्लेम. पण ही जर थॉट तुम्ही घेऊन गेला तर काय असात वाजता आज जास्त वेळ मिळणार, हाऊची थॉट यू कॅन चेंज एनी थॉट, जी कुठली निगेटिव्ह थॉट आहे तिला तुम्ही पॉझिटिव्ह करू शकता, जो कोणता डिस्ट्रेस आहे त्याला तुम्ही यू स्ट्रेस मध्ये आणू शकता, आणि तो यू स्ट्रेस मध्ये आणल्यानंतर मग मात्र तुमच्या जे काही तुमची समोरून येणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एंटर होणार आहेत इथे, आणि एंटर होऊन छानपैकी एंटर झाल्या तर त्या परीक्षेमध्ये जशाच्या तशा उतरणार आहेत मित्र, आणि तुम्हाला 100% मार्क्स मिळणार आहेत, ज्याच्यासाठी एक्स्ट्रा मेहनत करायची गरज नाही आहे प्रॅक्टिकली, आय एम टेलिंग यू, बिकॉज आतमध्ये जाण्यासाठी जे 5 रस्ते आहेत कुठे आहेत, दीज आर अवर 5 सेन्सेस, नाक कान डोळा जीभ आणि संपूर्ण शरीराची स्किन, यातूनच आपल्याला आतमध्ये जाता येतं. आणि हे जे रस्ते आहेत हे ओपन अप असतील, छानपैकी त्याच्यात अडथळे नसतील, त्याच्यात डर्टी पिग्स नसतील. सो फोकस ऑन युअर गोल्स, गोल काय आहे, तुमच्या आयुष्य ध्येय काय आहे, जर ते तुम्ही आतापर्यंत जर ठरवा, या क्षणाला ठरवा की मला काय बनायचं, मला जर डॉक्टर बनायचं आहे तर मला डॉक्टर बनायचंच आहे ऍट एनी कॉस्ट, मग त्यासाठी मग काहीही करावं लागलं तरी चालेल, काहीच करायची दुसरी आवश्यकता नाही, फक्त अभ्यासच करायचे आणि तोही छान मजे मजेत करायचं, दुसरं काही करायचं नाही, मित्र मैत्रिणी बरोबर सोबत घेऊन द्यायचंय, भांडण करत करत नाही करायचंय, ठीक आहे, गमती गमती करायचे, मजेत करायचंय, आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा मदत करायचे आणि छान पद्धतीने पुढे जायचंय, गरजच पडली तर आई वडिलांना सुद्धा आपण मदत करू शकतो नक्कीच. मी तर एका शेतकऱ्याचा मुलगा, घरात भयंकर काम असायचं आणि आईला उशीर व्हायचा शेतातून यायचा तर मी झाडू मारून ठेवायचो घराला, घराची बाहेरची दरवाजा लावायचो, कारण पोरं चिडवायची, हे बघ झाडू मारतोय, हे बघ ते भांडी घासतोय, अरे पण काही फरक नाही पडत ना,
त्यानंतर तुम्हाला मी गंमत सांगतो. आज माझी वडील आता नाही आहेत हया, 3 वर्षापूर्वी गेले ऍट द एज ऑफ 90. माझी आई आता जवळपास 81 वर्षांची आहे, आई ठणठणीत आहे अजूनही. पण टिपिकली ती जी मला सवय लागली त्या सवयीमुळे मला, मी ज्यावेळी लंडन मध्ये होतो त्यावेळी मला कधीच प्रॉब्लेम नाही आला, बिकॉज माझ्या ह्या विहिरीत काय काय गेले ते मी सहजपणे वापरू शकतो, सहजपणे युटिलाइज करू शकतो. सो आजही माझी आई आठवण करते त्यावेळी तू तसं करायचा, त्यामुळे मला खूप बरं वाटायचं आणि मला थोडीतरी रिलीफ मिळायची म्हणजे काम करायला वगैरे. अँड शी इज हॅपी. हॅपी माणूस जास्त जगतो, लक्षात ठेवा. का जगतो? बिकॉज जर तुम्ही न्यूरॉन मध्ये करप्शन केलं, करप्शन लपून राहतं का? हो, लपून राहत नाही. कोणीही कितीही जर करप्शन केलं तर ते लपून राहत नाही, ते कुठेतरी आपल्या आतमध्ये जाऊन खळबळ करणार आहे. तसंच आपण जे काही करप्शन केलं असेल तेही लपून राहणार नाहीये, ते कुठल्या तरी आजाराच्या रूपात आपल्याला दिसणार आहे. त्यामुळं आत्ताच्या ज्या स्थितीमध्ये, खास करून जर स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी आपल्याला जर विचार केला तर काय काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इमोशन्सना बॅलन्स करावं लागेल. ज्या ज्या गोष्टींमुळे आपले इमोशन्स खराब होत आहेत, ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला इमोशनली ट्रबल होत आहे, त्या इमोशनना तुम्ही आधी त्याच्यावर विचार करा. वाय इट इज हॅपनिंग अँड हाऊ इट इज हॅपनिंग अँड हाऊ कॅन आय करेक्ट इट. सो एवढ्या 2-3 प्रश्नच विचारायचे आणि मग गंमत बघा की तुम्हाला त्याचं करेक्ट करण्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. त्याचं सोल्युशन तर तुमच्याकडेच आहे आणि ते वापरायला सुरुवात करा. मग हे सोल्युशन काय आहे की तुम्ही मेडिटेशन करा, श्वासाचे व्यायाम करा, तुम्हाला जे चांगलं वाटतं ना ते करा. आय युज टू रन, मी रोज रनिंग करतो आणि माय टार्गेट इज दिस की 150 किलोमीटर इन दिस मंथ. आता 150 किलोमीटर करायचे आहेत पण मधले 3 दिवस काही कारणास्तव मी नाही जाऊ शकलो, 15 किलोमीटर राहिले, त्याची मी पनिशमेंट घेतली आणि ती पनिशमेंट म्हणजे रोज 2-3 किलोमीटर एक्स्ट्रा करायचे, की त्याशिवाय ते 15 किलोमीटर पूर्ण होणार नाहीत. आय हॅव टू कम्प्लीट माय टार्गेट अँड दॅट इज 150 किलोमीटर. सो यू शुड हॅव युअर गोल इन फ्रंट ऑफ यू आणि यू हॅव टू अचीव इट. तुम्हाला ते अचीव करायचंच आहे. मग जर काल तुमचा अभ्यास झाला नसेल तर आज तो तुम्ही डबल करा आणि ते अचीवच करून टाका. येणाऱ्या परीक्षेमध्ये मला 100% मार्क्स मिळवायचेच आहेत आणि मला हे बनायचंच आहे, हा ठाम आत्मविश्वास ठेवा मित्र हो तुमच्यामध्ये. तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. या जगात फक्त एकच व्यक्ती अडवणारी असते आपल्याला आणि ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नाहीच नसून आपण असतो. आणि या जगात एकच व्यक्ती आपल्याला पुढे घेऊन जाणारी असते ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आपले शिक्षक असतात. मित्र हो, आपले आई वडील असतात, आपले शिक्षक असतात, आपले मोठे बहीण भाऊ असतात, समाज असतो, तो आपल्याला सतत पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो, तो काहीतरी शिकवत असतो आपल्याला आणि ते छान पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जातात. आणि त्याच्याही पुढे अजून जर जाऊन अंतरात्मामध्ये जर बघितलं आपण तर आपलं सबकॉन्शियस माइंड आहे जे अगाध शक्तीने नटलेलं आहे. त्या शक्ती म्हणजे एकाग्रता, स्मरण शक्ती, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, हजरजबाबीपणा, निर्णायक क्षमता, समय सूचकता, समाजशीलता, सहनशीलता, आत्मविश्वास, प्रेम, धाडस, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि लैंगिक क्षमता. एवढ्या सगळ्या क्षमता आपण डीएनए सोबतच घेऊन आलेल्या आहेत. मग या क्षमतांचा आपण कसा वापर करू शकतो? भरपूर वापर यथायोग्य योग्य वेळेला कसा करू शकतो तो आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. त्याचा वापर आपण करतोय की नाही करत आहे हेही ठरवून आपल्याला गरजेचं आहे. मग जर आपण आपल्या एकाग्रता ही जर आपली क्षमता आहे तर एकाग्र होतोय की नाही आपण, नसेल होत तर व्हायला सुरुवात करा. या सगळ्या युट्यूब चॅनल आहेत त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. 2-4 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता की त्यामध्ये मॅनेज युअर लाईफ राजेंद्र मोरे टाकलं तरी ते युट्यूबचं तुम्हाला मिळेल. ऑलरेडी मी सन्माननीय खाडे सरांकडे माझं ते पाठवलेलं आहे, ते शेअर करतील तर ते तुम्ही इथून तुम्ही बघू शकता. छोट्या छोट्या राग येतोय कसा मॅनेज करा, छोटे छोटे अगदी छोटे छोटे व्हिडिओ आहेत. टाइम मला मॅनेज होत नाही, कसा मॅनेज करायचा? 4 मिनिटात तुम्ही शिकाल की टाइम कसा मॅनेज करायचा. अँड यू कॅन, अरे आपलाच वेळ आहे, आपणच छान मॅनेज करायचं. छान पद्धतीनं लाईफ जगणं आणि त्याला मॅनेज करणं ही एक कला आहे मित्र. आणि ही कला आत्ता जर तुम्ही शिकला तर यू विल बी द ग्रेट मॅनेजर, नॉट अ गुड मॅनेजर. गुड मॅनेजर भरपूर असतात पण द ग्रेट मॅनेजर जो असतो की जो स्वतःला मॅनेज करतो
आणि ज्यावेळी एकीने एक दिवस तुम्हाला मॅनेज तर करायचंच आहे, तुम्हाला तुमचं लाईफ मॅनेज करायचं आहे, तुमची वाईफ मॅनेज करायचं आहे, तुमचा हजबंड मॅनेज करायचं आहे, तुमच्या आईबाबांना मॅनेज करायचं आहे, तुम्हाला कुटुंब मॅनेज करायचं आहे, तुम्हाला तुमचं बिझनेस मॅनेज करायचं आहे, जॉब मॅनेज करायचं आहे, तुम्हाला एंटायर मॅनेजमेंट बघायची आहे आणि तुम्हाला या जगाला मॅनेज करायचं आहे. लक्षात ठेवा, बिकॉज आपण मुळातच मॅनेजर असतो, पण ते मॅनेजमेंट हळूहळू हळूहळू शिकत गेलं पाहिजे. मग पहिल्यांदा आपल्याला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल, बिकॉज सगळ्यांच्या समोर तर तेवढाच वेळ आहे 24/7. त्या 24/7 मध्ये तुम्हाला ठरवावं लागेल की आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर त्या सक्सेसचं डेफिनेशन आपल्याला ठरवावं लागेल. सक्सेसचं डेफिनेशन मित्र हे आहे की जो 16 तास काम करतो त्याला सक्सेस मिळतं. स्मार्ट वर्क 16 आवर्स स्टुडंट लाईफ मध्ये. सो हे आपल्याला करणं फार गरजेचं आहे. 16 तास काम केल्यानंतर सक्सेस मिळेल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि ते मिळणारच 100%. सो तुम्ही विचार करा की तुमचा वेळ कुठे जातोय. जे काम आपल्याला करायचं नाही ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करा, ते अवॉइड करा. जे काम आपल्याला टाइम वाचू शकतो तिथे टाइम वाचवा. मित्राशी बोलायचं आहे हरकत नाही, बोलायचं आहे, पण 1.5 तास गप्पा मारण्यापेक्षा 10-15 मिनिटात वाइंड अप करता येते का बघा. तो जो मिळालेला 1.25 तास आहे तो 1.25 तास तुम्हाला अजून चांगल्या कामासाठी वापरता येतो का बघा. त्यामध्ये हॉबीज असतील तुमच्या, त्यामध्ये तुमचे स्पोर्ट्स असतील, त्यामध्ये तुमचा अभ्यास असेल, त्यामध्ये तुम्हाला घरातल्या लोकांना मदत करायची असेल, मित्रमैत्रिणींना मदत करायची असेल, तर तेही तुम्ही करू शकता. सो यू कॅन युटिलाइज युअर टाइम फॅन्टास्टिकली. सो छान पद्धतीनं असं जर केलं तर स्ट्रेस आहेच कुठे, मुळीच नाहीये, कुठेच नाहीये. दुसरी गोष्ट, पाणी भरपूर प्या. पाणी भरपूर पिणं फार गरजेचं आहे, कारण पाणी थंडीच्या दिवसामध्ये मिनिमम 2800 ml म्हणजे 3.5 लिटर आणि गर्मीच्या दिवसामध्ये या दिवसांमध्ये खास करून 4 लिटर पर्यंत पाणी पिणं अपेक्षित आहे. सो काय होणार आहे की पाणी पिल्यामुळं ब्रेन, आपल्या बॉडीमध्ये किती पर्सेंट वॉटर असतं, 70%, आणि ब्रेनला किती लागतं, 80%. तर 80% जर वॉटर आपल्यामध्ये ह्याच्यात जर असेल तर काय होईल, ब्रेन पूर्णपणे फुललेला असेल, नाहीतर त्याच्यात श्रिंकेज निर्माण होईल, आणि श्रिंकेज निर्माण झालं तर मग तो त्यात स्टोरेज होणार नाहीये. त्यामुळं आपल्याला सहजपणे पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे, वेळेवर ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे, वेळेवर जेवणं गरजेचं आहे, आणि वेळेवर झोपणं सुद्धा गरजेचं आहे. हे हा जे आहे ना सगळ्यात फॅन्टॅस्टिक टूल आपल्या हातामधलं, त्याला 10:45 मी माझी स्टाईल सांगतो, 10:45 याला स्लीप टाईम लावलेला आहे. 10:45 हे मला सांगतं की मित्रा झोपायची वेळ झालेली आहे, बघ आता मी सगळे तुझं बंद करत आहे, आणि ते बंद करून टाकतं. काय सगळे बंद करू, सगळे नोटिफिकेशन बंद करतं, सगळं काही बंद करतं, आणि 10:00 मला सांगतं की गो टू द स्लीप, झोप आता. म्हणजे ह्याला झोपवतो मी. मी मात्र 11 वाजता झोपतो. 1 तास मी माझं काही लेखन असेल, काही चिंतन असेल, काही काम करायचं असेल तर ते मी 1 तास करतो. 11 ते 5 मी झोपतो, बाकीचा वेळ मी काम करत असतो मजेत आनंदानं. मला जे वाटतं ते करतो. मी गाणी म्हणतो, गाणी लिहितो, कविता म्हणतो, कविता लिहितो, रनिंग करतो, सगळंच करतो, पेशंट बघतो, सगळं जे जे वाटतं ते करतो. सो तुम्हाला जे चांगलं वाटतंय ना ते करा मित्र, आणि गंमत बघा, स्ट्रेस नावाची गोष्टच लाईफमध्ये नाहीये. या टिपिकली सह्याद्रीच्या कड्या कपारीत आपण जन्म घेतलाय, इथल्या गवताच्या पात्याला सुद्धा धार असते, मग आपलं मन. याच मातीत स्वराज्याला 3 सर सेनापती दिलेले आहेत मित्र हो, आपल्यामध्ये सुद्धा तेच रक्त आहे, सळसळत रक्त आहे, उसळत रक्त आहे, मग त्याला त्याचा वापर मात्र तसाच पाठीसारखा झाला पाहिजे. पण ही आता तलवार प्रॅक्टिकली तलवार होती, ती तलवार म्हणजे बुद्धीची तलवार वापरायची वेळ. ही बुद्धीची तलवार तुम्ही किती जेवढी शार्प पद्धतीनं वापराल तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये छान पद्धतीनं पुढे जाणार आहात. आणि ते पुढे जाण्यासाठी माझ्या सर्व शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर स्वतःची हेल्थ म्हणजे ज्याला अपलिफ्ट करण्यासाठी स्वतःला, त्यामध्ये तुम्हाला 4 Ds लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माइंड बॉडी हार्ट अँड सोल. माइंड म्हणजे आपलं मन जे सुंदर असणं गरजेचं आहे, एकदम प्युअर असणं गरजेचं आहे. बॉडी आपली मजबूत असणं गरजेचं आहे, बिकॉज बॉडी ही एक कार आहे. कार जर छान असेल तर तुम्हाला 180 स्पीडनं ती कुठेही घेऊन जाऊ शकते,
त्यामुळे बॉडी तुम्हाला मजबूत ठेवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी किमान एक तास एक्सरसाइज तुम्हाला करायचं आहे. त्यामध्ये एक तास मध्ये 40 मिनिटं एक्सरसाइज आणि 20 मिनिट मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. आणि त्याचबरोबर हार्ट आपल्या भावनांना क्षणार्धात बदलायचं आहे, छान करायचे. आणि सोल म्हणजे आपली एनर्जी, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो आत्मा छान पद्धतीने आपल्याला वापरायचा आहे, जो अनंत आहे. आणि तो अनंत शक्ती आपण घेऊन आलेलो आहोत, ती अनंत शक्ती आपल्या कणाकणामध्ये आहे आणि ती कणाकणामधून आपल्याला वापरायची. प्रवीण यादव, तुमचा माईक बंद करा प्लीज. तो ही अनंत शक्ती ज्यावेळी आपण छान पद्धतीने वापरू, त्यावेळी मग मात्र आपण अगदी जगातली कुठलीही गोष्ट आपण करू शकतो. बिकॉज वी आर शेअरिंग सेम न्यूरोलॉजी. जो न्यूरॉन तुमच्या ब्रेनमध्ये आहे तोच एका सायंटिस्टच्या ब्रेनमध्ये होता, तोच एका टीचरच्या ब्रेनमध्ये आहे, तोच एका राष्ट्रपतीच्या ब्रेनमध्ये आहे, तोच एका प्रधानमंत्र्याच्या ब्रेनमध्ये आहे, तोच एका डॉक्टरच्या ब्रेनमध्ये आहे, तोच सगळ्यांच्या ब्रेनमध्ये आहे. मग तुम्ही का नाही? तुम्ही हे सगळं करू शकता, छान करू शकता. आणि तुम्हीच तर आहात या देशाचे उभरते शिल्पकार. आणि तुम्हालाच शिल्प घडवायचं आहे छान पद्धतीनं. त्यासाठी आधी स्वतःला मजबूत करायचंय, स्वतःच्या कुटुंबाला मजबूत करायचंय, आणि मग मात्र समस्त मानवजातीसाठी आपण काय करू शकतो याचा विचार करायचा आहे. चला तर मित्र हो, तुमच्यासाठी या कार्यक्रमाच्या शेवटी एक जीवनपथ जी कविता मी लिहिलेली आहे, सर्वसाधारणपणे 2-1 वर्षापूर्वी लिहिलेली होती, त्यामध्ये ते जीवनपथ नावाची कविता तुम्हाला वाचून दाखवतो. मी गाणी लिहित असतो सर्वसाधारण. आतापर्यंत 2-100 गाणी लिहिलेले, त्यातली 8 गाणी बॉलिवूडला सिलेक्ट झालेली आहेत. मला उर्दू येत नाहीये, तरी सुद्धा उर्दू मध्ये आणि हिंदी मध्ये गाणी लिहितो. सो त्यापैकीच एक जी हिंदी मधली एक कविता आहे जीवनपथ, ती तुम्हाला मी सादर करतो तुमच्या समोर. हा जीवनपथावर तुम्हाला अतिशय छान पद्धतीनं चालायचं आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे हे आपण पाहूया. जीवन के पथ पर आगे बढ़ना है, जीवन के पथ पर आगे बढ़ना है, चाहे आए जो भी मुश्किलें उन्हें पार करना है. अकेले आए हो, अकेले आए हो, अकेले ही चलना है. राह लंबी सुनसान ही सही, राह लंबी सुनसान ही सही, न थकते चलना है. जीवन के पथ पर आगे बढ़ना है, जीवन के पथ पर आगे बढ़ना है. संकट आते हैं, संकट आते हैं, कहीं भी कभी भी तुम्हें नहीं रुकना है. निश्चल मन से सामना करना है, डट कर आगे बढ़ना है, जीत का परचम लहराना है. जीवन के पथ पर आगे बढ़ना है, जीवन के पथ पर आगे बढ़ना है. रास्ता घर भटक गए कभी, बघा मित्र हो, आयुष्यात कधी कधी रस्ता चुकतो आपला, कधी कधी आपल्या हातून चूक होते, कधी कधी आपल्या हातून काहीतरी गडबड होते. रास्ता घर भटक गए कभी, रास्ता घर भटक गए कभी, जरा रुक कर सोचिए, जरा रुक कर सोचिए, क्या सही क्या गलत अपने मन से पूछिए. गलती इंसान से होती है, गलती इंसान से होती है, सुधार उसमें करना है. जीवन के पथ पर आगे बढ़ना है, जीवन के पथ पर आगे बढ़ना है. ऐ सफर के राही तुम, ऐ सफर के राही तुम, राहगीरों का साथ दे, कमजोरों को हाथ दे. धूप छांव का मेल है, जिंदगी एक खेल है, लक्ष्य की ओर बढ़ना है, सफलता को छूना है. जीवन के पथ पर आगे बढ़ना है, जीवन के पथ पर आगे बढ़ना है. मित्रो, या जीवन पथावर तुम्हाला सक्षमतेनं पुढे जाण्यासाठी ज्या शक्तीला तुम्ही मानता, ज्या ईश्वराला तुम्ही मानता, ज्याला तुम्ही ईश्वर, अल्लाह, भगवान, परमेश्वर, परमात्मा, गॉड म्हणता, त्या शक्तीला मी विनम्र प्रार्थना करतो की तुमचं जीवन अतिशय सुंदर पद्धतीनं पुढे जावं. गॉड हॅज गिफ्टेड 100 इयर्स ऑफ लाईफ, हे 100 वर्षांचं जे सुंदर जीवन आपल्याला मिळालेलं आहे, ते सुंदर जीवन त्यावरून अजून आपल्याला बोनस लाईफ मिळण्यासाठी छान पद्धतीनं तुम्ही पुढे जावत आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन आयुष्यातला प्रत्येक क्षण उत्कर्षाकडे नेणारा, उल्हासानं जगण्यासाठी धाडसानं धीरानं धैर्यानं प्रत्येक पाऊल पुढे टाकून स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, समस्त मानव कल्याणासाठी तुमचं सुंदर कामात येऊ आणि त्याच पद्धतीनं तुम्ही पूर्णपणे सफल प्रॉस्पेरस हो
अशी मी कामना करतो आणि यानंतर मी थांबणार आहे. जर काही तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील, काही जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे 99 75 94 52 11. सो गुगलवर सुद्धा तुम्हाला मी भेटेन. राजेंद्र मोरे टाईप केलं तर मी तुमच्या समोर सहज असेन. सो तिथे सगळीकडे तुम्हाला नंबर मिळून जातील. आणि सदैव जेव्हा कधी तुम्ही माझे संपर्क साधाल, जर का माझा त्यावेळी फोन मला नाही उचलता आला, जसं मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळी मला फोन नाही उचलता येणार, पण माझा रिप्लाय मात्र तुम्हाला नक्की येईल. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही मला भेटू शकता, बोलू शकता. अँड आता सध्या आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये असा एक प्रोग्राम चालू आहे, जो प्रोग्राम आर्मीमध्ये मी राबवला होता की युनिट तिथे काउन्सिलर तोच शाळा तिथे काउन्सिलर हा प्रोग्राम राबवण्यात येत आहे कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून. आणि तो प्रोग्राम मी कंडक्ट करत आहे. माझ्यासोबत आपल्या संस्थेचे रिटायर्ड प्राचार्य प्रमोद नलगे सर आहेत, आपल्या KBP इंजिनिअरिंग कॉलेज साताराचे प्राचार्य AC अत्तार सर आहेत, माझे अगदी घनिष्ठ मित्र आहेत हे दोघेही, आणि त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आदरणीय चेअरमन अनिल पाटील सर, त्याचबरोबर माझे आदरस्थान प्रिन्सिपल RK शिंदे सर, सगळ्यांचे लाडके कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे सर्वे सरा सर्व, आणि त्याचबरोबर आपले लाडके अण्णा, त्यांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानं आतापर्यंत 300 काउन्सिलर्स बनून झालेले आहेत. 1500 काउन्सिलर्स मी या संस्थेसाठी आपल्या देत आहे निशुल्क, आणि तेही अतिशय छान पद्धतीनं शाळा तिथे काउन्सिलर. मला वाटतं तुमच्या शाळेचे पण शाळेतले एक मॅडम कुठल्या तरी होत्या काउन्सिलर, मला आता नाव आठवत नाही आहे आता इतक्यात लगेच, तर त्यांनी तो कोर्स पूर्ण केलेला आहे. जर काही तुम्हाला कधी अडचण वाटली तर त्यांना तुम्ही अगदी जाऊन भेटू शकता, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता केव्हाही कधीही. सो थँक्यू व्हेरी मच आणि टेक केअर अँड हॅव अ ग्रेट टाइम अहेड. थँक्यू 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 सर. आणि खूपच छान मार्गदर्शन केलं. मी सर्व उपस्थितांना विनंती करते की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लाईव्ह सरांना आता विचारू शकताय. क्वेश्चन अँड आन्सर सेशन आपण ओपन करतोय, तर कुणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकताय. येस प्लीज. If anyone has a question, you can raise your hand. We will unmute them and you can ask the question, please. Bhosle sir, you have raised a hand. Mazmal. Yeah, Konit sir, you can proceed. Namaskar sir. Sir, bhiti hi juli bhai nahi asa mhatle jate. सर भीती ही जुळी बहीण आहे असं म्हटलं जातं. जन्मापासूनच भीती वाटते, मग घाबरल्यामुळे ताणतणाव येतो, मग त्याला कसं नियंत्रित करायचं सर? ओके, मुळात भीती नावाची गोष्ट आपण जन्मजात घेऊनच आलेलो नाही आहोत. आपण जर घेऊन आलोय तर तो आत्मविश्वास आहे. भीती ही वरून टाकली जाते, की त्या बाळाच्या डोक्यामध्ये भीती आपण वरून टाकली. बुडशील मरशील, गुदमरून मरशील, ही भीती आपण वरून टाकली. बाळामध्ये आत्मविश्वास असतो, तो आत्मविश्वास. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बाळाला जर आपण असं हवेत वर टाकलं तर ते काय करतं? हसतो आणि काय म्हणतो? अजून कर. त्याला पडायची भीती वाटते का हो? त्याला हातपाय मोडायची भीती वाटते का? त्याला त्याचा डोळा फुटायची भीती वाटते का? मुळीच वाटत नाही. पण ज्यावेळी ही भीती वरून टाकली जाते शब्दांच्या माध्यमातून, त्यावेळी मग मात्र ती भीती आतमध्ये जाते. ही भीती कधीही काढता येते. त्यासाठी फोबिया बस्टर नावाचं माझं सेशन आहे, ते आपण कधीतरी करू. जगातली कसलीही कोणतीही भीती क्षणार्धात काढून टाकता येते. यस सर. थँक्यू सर. अजून कोणी? थँक्यू. विद्यार्थी मित्र हो, फोन बाजूला ठेवून दिला की काय? असं काही होणार नाहीये. आय नो, गमती न म्हणतोय. येस. ओके सो टेक केअर. मला वाटतं जवळपास कोणाचे प्रश्न नाही आहेत, हरकत नाही आहे. पण जर का मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही
पर्सनली विचारू शकता. बोला बोला वनिता बोला. तर आपण निगेटिव्ह काही बोलायचंच नाही तर मुलांना सॉरी मॅडम म्हणजे त्यांना ह्याच्यातून काहीतरी माहित होईल असं समजावून सांगायचं नाहीच का? परत प्रश्न. हा मुलांना भीती कशी चिंता निगेटिव्ह होईल असं काही सांगायचंच नाही सर. त्यांचा क्वेश्चन असा आहे की मग मुलांना निगेटिव्ह सर त्यांचा प्रश्न असा आहे की मुलांना निगेटिव्ह काही सांगायचंच नाही का मग? नाही त्यांना सांगायचं ना पॉझिटिव्ह सांगायचं निगेटिव्ह सांगायचं नाही आहे. मी म्हटलं ना बाबा पडशील पडशील का बरं म्हणता तुम्ही त्याला? तुम्ही त्याला असं नाही म्हणू शकत का छान जा बरं का छान जाऊन परत ये माघारी छान पैकी असं म्हणू शकतो ना. सांगायचं आहे त्याला सूचना द्यायचीच आहे पण त्याला भीतीदायक सूचना नाही द्यायची आहे जिथं काही ती गरजच नाही त्याला आत्मविश्वासपूर्ण सूचना द्या. आपण जसं म्हणतो तुला आयुष्यात कधी मॅथ समजणार नाहीये कधी कधी एखादा एखादे शिक्षक म्हणतात आणि तसं म्हणायचीच गरज नाहीये. तू जर नीट समजावून घेतलंस तर तुला सहजतेनं मॅथ समजणार आहे. गंमत बघा एक वाक्य चेंज करा त्याच्यात काय बदल होतो त्या मुलामध्ये बघा. सो येस विजय कुमार मिठारी हॅज रेज्ड अन हँड यू कॅन आस्क अ क्वेश्चन. विजय कुमार मिठारी आई होप इफ यू आर लाइव यू कॅन रेज यू हॅव रेज्ड अन हँड यू कॅन आस्क द क्वेश्चन. नो सर क्वेश्चन नो. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा विचारा. नाही नो क्वेश्चन आहे. दॅट हॅज हॅपन्ड बाय मिस्टेक. ओके नथिंग टू वरी. मला पुन्हा एक दुसरं ऑनलाईन सेशन आहे अँड आय हॅव टू जॉईन दॅट सेशन ऍट अराउंड 150 सो ओनली फ्यू मिनिट्स आर लेफ्ट सो वी हॅव टू कंक्लूड. येस सर. सो यानंतर मी लगेचच आमच्या कॉलेजचे आमचे प्राचार्य डॉक्टर एल डे कदम साहेब यांना विनंती करते अध्यक्ष मनोगतासाठी. ओव्हर टू यू सर. रेल शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर बुर्ली राष्ट्रीय सेवा योजना पायक्युशी यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या आयोजित व्याख्यानाचे व्याख्याते सेवानिवृत्त कर्नल डॉक्टर राजेंद्र मोरे मनोचिकित्सक संमोहन तज्ज्ञ योगा टीचर आत्ताच समजलं कवी सदर बाजार सातारा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर व्ही बी पाटील दुसरे उपप्राचार्य डॉक्टर काकासाहेब भोसले राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व प्रोग्राम ऑफिसर विविध विषयाचे विभाग प्रमुख माझे सर्व सहकारी प्राध्यापक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आजचा विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट अँड सेल्फ अपलिफ्टमेंट. डॉक्टर मोरे सरांनी आपल्याला अगदी सुरुवातीपासून ब्रेन पासून सुरुवात केली त्याने आणि निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह करायचे याबद्दलही बोलले. आत्ताच एक प्रश्न राऊत मॅडमने आमच्या विचारला होता मुलांना काही सांगायचंच नाही का निगेटिव्ह बोलायचंच नाही का. आता उदाहरण म्हणून मी त्या ठिकाणी घेतो की छोटा मुलगा आहे आणि पोर्चमध्ये जो पोर्च आहे त्याच्यावर चढतोय तू चढ नको पडशील हे निगेटिव्ह विचार सांगण्यापेक्षा त्याला त्याच्यातले धोके सांगावेत. तू चढ त्याचे धोके सांगावेत तू ते करू नको म्हणून सांगू नका नको करूस तिकडे जाऊ नको असं न सांगता त्याच्या बाजूला धोके तुम्ही सांगा असं केलं तर असं होऊ शकतं ती काळजी घे. म्हणजे निगेटिव्ह विचारच जर सांगितले तर तो त्या मार्गाने पुन्हा जाणार नाही कायमस्वरूपी त्याच्या मनामध्ये भीती बसेल. खरोखर अत्यंत चांगले विचार सांगितले आमचे विद्यार्थी त्या अनुषंगाने पालन करतील. बऱ्याचदा माणसाला ट्रेस येत असतो आत्ताचा जो पॅन्डेमिकचा काळ आहे त्याच्यामध्ये तर खूप ट्रेस आहे कुठंच बाहेर जायला येत नाही बाहेर कुठं खायलाही मिळत नाही घरातच बसायचं खायचं नेहमीचेच लोक घरात आहेत परंतु पूर्वी फार काळ त्यांच्या संपर्कात नव्हतो. आता 24 तास संपर्कात आल्यामुळं एकमेकाचे स्वभाव अगदी जवळून कळायला लागलेले आहेत त्यामुळे भांडणं सुद्धा होत आहे. घरामध्ये थांबल्यानंतर 24 तास एकमेकांच्या
भाऊ बहिणी मध्ये होतात, आई वडिलांच्या मध्ये, मुलगा आई मुलगा वडील यांच्या मध्ये सुद्धा वाद होत आहेत, ही चिडचिड होते का? तर इतर वेळी काय होत होतं, ही सर्वजण बाहेर जात होते, कमी कालावधी एकत्र राहत होते, बाहेरून आल्यानंतर ते एकमेकाशी चांगले होत होते, पण आता सर्वांचे चांगले वाईट गुण जवळून पाहायला मिळायला लागलेले. मग हे कशामुळे होतंय तर हा पॅन्डेमिक आहे, पॅन्डेमिकची भीती सुद्धा मनामध्ये, मला कोरोना झाला तर मग माझं कसं होईल, सभोवताली बातम्या पाहतोय आपण, तर मग त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढलं पाहिजे की आपण व्हायरसच्या बाबतीमधल्या न्यूज ऐकल्याच नाहीत पाहिजे, जे डेथ टोल आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, किंवा आपल्याला व्हॉट्सअप मधून बातम्या मिळतात किंवा आपण सुद्धा पास ऑन करतो बातम्या, पण त्या पास ऑन सुद्धा आपण केल्या नाही पाहिजेत. सो वी हॅव टू अवॉइड दिस सेंडिंग फॅटॅलिस्टिक मेसेज. मग अशा वेळात काय केलं पाहिजे, आपला ट्रेस कमी करायचा असेल तर आपल्याला चांगलं म्युझिक ऐकलं पाहिजे, बोर्ड गेम असतील तर आपल्याला घरामध्ये आपण मुलांच्या बरोबर ते खेळले पाहिजेत, लहान मुलांच्या बरोबर आपण घरामध्ये आपली डिसिप्लिन जपली पाहिजे. सरांनी आत्ताच सांगितलं की मेडिटेशन करावं, त्यामुळे ध्यानधारणा करावी, श्वासांचे व्यायाम आहेत छोटे छोटे. आत्ताच आपण 4 दिवसापूर्वी त्याच्यावरती एक शिबिर आयोजित केलं होतं श्वासांचे व्यायाम, ते करावेत, त्यामुळे मन प्रफुल्लित होतं. मन आनंदी असेल तर पॉझिटिव्ह विचार येतील आणि निगेटिव्ह विचारापासून आपण दूर जाऊ शकतो. खरोखर सरांनी आज खरं तर त्यांना वेळ कमी दिला असं मला वाटायला लागलं, भरपूर वेळ आपल्याला देता येईल किंवा जेव्हा आपण ऑफलाईन सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण डॉक्टर राजेंद्र मोरे सरांना बोलूया. सरांना सांगावं असं वाटेल, सर मी सातारा जिल्ह्यातील आहे आणि मंगळापूर गावचा आहे, त्यामुळे तुम्हाला त्या गावाविषयी माहिती असेल. तर आपण खरोखर आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे वैयक्तिक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचित करतो की एक मोस्ट इम्पॉर्टंट, फर्मली बिलीव दॅट दिस टाइम शॅल ऑल्सो पास अँड वी विल बी सेफ. हा कोरोनाचा काळ आहे, हा ही जी वेळ आहे हीही निघून जाईल आणि आपण पूर्णपणे सेफ आणि सुरक्षित असू. विथ दिस थॉट आय कन्क्लूड हिअर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर, आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणा देत असता. तर म्हणतात शेवट गोड तर सगळंच गोड, आणि या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा शेवट गोड करायसाठी या कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शनासाठी मी आपले कार्यक्रम अधिकारी डॉक्टर के बी भोसले सर यांना निमंत्रित करत आहे. ओव्हर टू के बी भोसले सर. नमस्कार, ऐकू येते ना? हो सर. नमस्कार, डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानगर आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आज जो ताणतणावग्रस्त जे जीवन आहे त्या जीवनातून मार्ग काढण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेंद्र मोरे उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्याला जीवनाची जी गुरुकिल्ली आहे, जीवनामधून यशस्वी होण्यासाठी किंवा जीवन यशस्वी करण्यासाठी जी गुरुकिल्ली आहे किंवा जो गुरुमंत्र दिलेला आहे तो आपल्या जीवनामध्ये खरंच मोलाचा आहे हे त्यांनी जे सांगितलं त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य कदम साहेब हे कायमच आपल्याला प्रेरणा देत असतात, स्फूर्ती देत असतात आणि त्यांचे जे उपक्रम आहेत हे समाज उपयोगी असतात, प्रत्येकाला प्रेरणा देणारे असतात असे आपले महाविद्यालयाचे प्राचार्य कदम साहेबांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित उपप्राचार्य व्ही बी पाटील सर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, त्याचबरोबर सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि फक्त हा कोरोनाचा काळ आहे आणि प्रत्येकांना एक संदेश देऊ इच्छितो, आपण सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबातील लोकांना आणि सर्व शेजारी वगैरे यांना मोलाचा आपण जो संदेश आहे तो संदेश सुरक्षित राहण्यासाठी द्यावा ही विनंती करतो. आणि आपल्याला घरी राहा, सुरक्षित राहा,
राहण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांचे परत एक वेळ आभार मानून या कार्यक्रमाचे अध्यक्ष कदम साहेबांच्या परवानगीनं मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मोरी सर नमस्कार. थँक्यू.